नमस्कार मित्रांनो मी निलेश फोंड्रान्सिव हो, ऑनलाईन आडवेअर बाजार मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की प्लॅनिंगचं आपण कसं करायचं किंवा घर बांधायचं आपण जर ठरवलं आणि तर त्याची पहिली स्टेज असते प्लॅनिंग त्याबद्दल आप आपण डिटेल माहिती घेतली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की ते प्लॅनिंग झाल्यानंतर इस्टिमेट आणि त्यानंतर जी फंड्सची अरेंजमेंट आपण करायची असते आणि मटेरियलची जी खरेदी आपण मार्केटमध्ये करतो ह्या तीन टॉपिकवरती आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आता प्लॅनिंग तर पूर्ण केलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण येते ती दुसरी स्टेप म्हणजे इस्टिमेट इस्टिमेट म्हणजे काय जे काय आपण तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे तर त्या प्लॅनिंगला जर मूर्त स्वरूप आपण ज्यावेळेस जागेवर देतो किंवा जागेवर जेव्हा घर बांधणार असतो त्यावेळेस त्याला ॲक्च्युअल किती खर्च रुप लागणार आहेत आणि त्यामुळे त्याची तरतूद आपल्याला करता येईल याचं जे काही जो हे असते आकडेवारी असते किंवा त्याचा जो लेखाजोखा काढायचा असतो तर त्याला आपण इस्टिमेट म्हणतो तर इस्टिमेट काढताना काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जे आर्किटेक्ट किंवा जे ज्यांनी तुम्हाला डी प्लॅन काढून दिला किंवा थ्री डिझाईन करून दिलं त्यांनाच तुम्ही ना इस्टिमेट करण्यासाठी तुम्ही सांगू शकता तर इस्टिमेटमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे असतात तर ते असे आहेत की त्या इस्टिमेटमध्ये तुम्ही कोणकोणतं मटेरियल कन्स्ट्रक्शनसाठी वापरणार आहात म्हणजे जसं की आता तुम्ही म्हणायला गेलात की त्या बांधकामासाठी लागणारं स्टील कोणत्या प्रकारचं कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहात किंवा त्याच्यामध्ये असणारं सिमेंट म्हणा तीनच्या बांधकामासाठी लागणारा जो दगड आहे त्यामध्ये तुम्ही चिरा जा किंवा जांबा दगड वापरणार आहे का का विटा वापरणार आहे की सिमेंट ब्लॉक की आता नवीन लेटेस्ट आलेले सी एल सी जे लाईट ब्लॉक असतात ते तुम्ही वापरणार आहात ते क्लिअरली मेन्शन करा त्यानंतर त्याच्यामध्ये जे असतात त्या गोष्टी त्यानंतर त्या घराला तुम्ही स्लॅब करा स्लॅबचं घर बांधणार आहात की त्याला पत्र्याची पत्र्याचं घर तुम्ही वरती रुफिंग करणार आहात त्यानंतर तुम्ही त्या घराला ज्यावेळेस फिनिशिंगचे आयटम्स चालू होतात त्यावेळी टाईल्स वापरणार आहात मग त्या टाईल्स कुठल्या साईजची असणार आहे ती दोन बाय दोन फुटाची साईज असणार आहे की चार बाय दोन साईज असणार आहे की कुठली जी जी साईज असणार आहे आणि ती साईज सिलेक्ट झाल्यानंतर ती किती किती किमतीपर्यंत ती तुम्ही मटेरियल वापरणार आहात सोबत बाथरूममध्ये कोणत्या प्रकारचं नळ फिटिंग वापरणार कुठल्या कंपनीचं वापरणार आहात त्यानंतर किचन जो आहे तो किचनमध्ये कोणत्या प्रकारचा ओटा किचन ओटा करणार आहात जो मॉड्युलर करणार आहात नवीन टेक्नॉलॉजी नवीन आता पॉ मॉडर्न ट्रेंडप्रमाणे आलेला की रेग्युलर ग्रेनाईटचा ओटा क किचन करणार आहात नंतर घराला कलर करायचं म्हणालात तर मग आतून कोणता प कलर करा वापरणार म्हणजे तुम्ही एकदम प्लास्टिक प्लेंट वापरणार आहात की एक बेसिक क्वालिटीचा कलर्स वापरणार आहात की बाहेरून कोणत्या प्रकारचा कलर्स तुम्ही मारणार आहात सोबत लाईट्सचे फिटिंग करत असताना किती पॉईंट्स तुम्ही घरामध्ये ठेवणार आहात त्यामध्ये डेकोरेटिव्ह लाईट्स किती लावणार आहात या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्हाला डिटेल करता येतील तेवढा त्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे इस्टिमेट आहे ते ॲक्युरेट होईल आणि तुमचं बजेट कुठे कोलमडणार नाही ना। म्हणजे तुम्हाला जी काही बजेट ते काही काढावं लागणार आहे किंवा घरासाठी तुमचा जो अंदाजित खर्च तुम्ही जमवणार आहात तर त्याच्यावरती कुठेही काम पूर्ण होताना ताण येणार नाही ना ना। आणि मग ती इस्टिमेट ॲक्युरेट होईल आणि तुम्हाला काम करताना सोपं जाईल आता तो तुम्हाला कळालं की इस्टिमेटच्या ह्याच्यामधनं तुम्ही मटेरियलची माहिती दिली त्यानंतर मग त्यामध्ये जे काही लेबर कॉस्ट असते ते तुम्हाला आर्किटेक्ट किंवा इंजिनियर सजेस्ट करतात की कि ह्या ह्या कमतीनं एवढ्या एवढ्या लेबर चार्ज लागणार आहेत मटेरियल कॉस्ट प्लस लेबर कॉस्ट असं बघून तुमचं टोटल इस्टिमेट बनलं त्यानंतर येतं की आता ह्याच्यानंतर जे काय आहे ती फायनान्शियल म्हणजे फायनान्सची जी काही आपण आता तरतूद करणार आहोत म्हणजे या घरासाठी बांधकामासाठी समजा अंदाजे खर्च दहा लाख येणार असेल तर आपल्याकडे मागे म्हटल्याप्रमाणे आपल्याला ऐंशी टक्के तर रक्कम आपल्याकडे काम चालू होण्यापूर्वी असली पाहिजे म्हणजे जेणेकरून मध्येच कुठे जाऊन थांबणार नाही कारण जेव्हा जेव्हा काम सुरू होत असतं किंवा काम सुरू होतं त्यावेळेस ते भरभर भरभर पुढे भर जात असतात त्याप्रमाणे आपल्याला मटेरियल लागतात लेबर्सचे पेमेंट करायचे असतात त्यावेळेस पैसे भरभर लागत असतात आणि जर पैशाची तरतूद आपण अगोदरच केलेली नसेल तर, तर मध्येच कुठेतरी काम कट ऑफ होतं आणि मग काम मध्येच थांबतं आणि मग थांबलेल्या कामाचा परिणाम असा होतो की मार्केटमधले रेट तर वाढत असतात आणि वाढलेल्या रेटचा परिणाम आपल्या बजेटवर होतो आणि आपलं बजेट वाढतं आणि आपलं तिथे पैशांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्या घरासा बांधकामासाठी तुम्हाला जे काही नियोजन करायचं आहे म्हणजे आता दहा लाख जर तुमचं बजेट असेल तर आठ लाख तुम्ही नियोजन करायचं आहे आणि ते जर तुमचे सोर्सेस कुठले वेगळे असणार आहेत की समजा तुम्ही होम लोन करणार असाल किंवा कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेणार असाल एखाद्या बँकेतनं तर ते प्रपोजल अगोदर करून घ्या ते प्रपोजल फायनल झाल्यानंतर त्यांचं सँक्शन आल्यानंतर ज्यावेळेस बँकेकडनं तुम्हाला सँक्शन लेटर येईल त्यावेळेसच कन्स्ट्रक्शनला कामाला सुरुवात करा किंवा काही जण म्हणतात की मला समथिंग काय माझी प्रॉपर्टी आहे ती मी विकणार आहे ती डी डील झाली की मी कन्स्ट्रक्शनचं काम मला महिला पैसे येतील तर मग ती डील झाल्यानंतरच कामाला हात घाला म्हणजे थोडेसे पैसे आहेत माझे दोन लाख रुपये म्हणून मी काम चालू करेन आणि माझं मध्ये होईल काम म्हणून अशा भरवश्यावर जाऊन मध्ये जर काही आपले प्लॅनिंग बिघडले किंवा तसं ते काही झालं नाही तर मग आपलं काम थांबतं आणि आपलं बजेटच्या मार्केटच्या रेटनुसार आपल्याला नुकसा। नुकसान पैशाचं नुकसान होतं सोबत आता मटर हे झालं आता तुमचं बजेटिंगचं आता सोबत झालं आता की मटेरियल परचेस ज्यावेळेस करायला मार्केटमध्ये जाता तुम्ही त्यावेळेस नेमक्या का कोणत्या काळजी घ्याल कारण आपला तिसरा टॉपिक होता की आपण मटेरियल परचेस करताना काळजी कोणती घ्याल तर जे जे काही मटेरियल तुम्ही मार्केटमधून घेणार आहात त्या मटेरियलची अगोदर माहिती घ्या त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला जसं की तुमच्याकडे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर्स यांचं कनेक्ट आहेच तर त्यांच्याशी तसं सल्ला करून घ्या की कोणतं नेमकं मटेरियल चांगला, कि 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 ताइल्स, ताइल्स चांगला चा, आहे किंवा तुम्ही गुगलवरनं शोधून काढू शकता की मटेरियलचे कसे क्वालिटी असतात आणि त्यानुसारच मटेरियल तुम्ही चॉईस करा किंवा सिलेक्ट करा म्हणजे जसं की टाईल्स असतील तर टाईल्समध्ये चांगल्या ग्रेडच्या प्रीमियम टाईल्स कोणते आहेत किंवा जे आपल्याला क्वालिटी देतील आणि आपल्या बजेटमध्ये बसतील असं सिलेक्ट करा ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही सिलेक्ट करून जेव्हा एक ताळेबंद एक बकेट करता त्यावेळेस तुमचं काम अगदी फार चांगल्या प्रकारे होतं आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मध्ये कोणतेही अडचण येत नाही आता असेच काही तुमच्या जर मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील जे तुम्हाला त्यांची उत्तर असं हवी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्या प्रश्नांची नक्की उत्तरं देऊन तुम्हाला त्याची जी काही संकांचं समाधान करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा